महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण परिसरातील करंजा परिसरात रुरो सेवा, मच्छीमार जेट्टी, पूल व इतर कोट्यावधींची कामे सुरू आहेत. परंतु ही सर्व कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून मुदत संपूनही ती आस्थागायत पूर्णत्वास गेलेली नाहीत. या सर्व कामांमध्ये शासनाची दिशाभूल करून संबंधित अधिकारी वर्ग व ठेकेदार मालामाल झालेले आहेत. शनिवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता शासकीय सुट्टी असतानाही रुरो सेवा रस्त्याची पाहणी करण्यासाठी मुंबई मेरीटाईम बोर्डाचे मेटकर व ठेकेदार आरबी चव्हाण आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना आपण रस्ता काँक्रीटचा करू असे सांगून बोलवण्यात प्रयत्न करीत होते. मात्र करंजा गावच्या जागृत ग्रामस्थांनी त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडला असून ते याची तक्रार वरिष्ठांकडे करून त्यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे समजते. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिवंगत रमेश डावर यांचे चिरंजीव सचिन डावर यांनी घटनास्थळी येऊन अधिकारी मेटकर व ठेकेदार चव्हाण यांना धारेवर धरीत सदर रस्त्याचा विचार तुम्ही प्रकल्प सुरू करण्याच्या आधी न करता आता कसा करता असा सवाल करीत त्यांची बोलतीच बंद केली. त्यात तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी येऊन येथील ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. सदर जो रस्ता आहे तो आमच्या डावर कुटुंबियांनी या परिसरातील जागृत देवस्थान समजले जाणारे द्रोणागिरी देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक व येथील जनतेच्या सेवेसाठी कोणताही मोबदला न घेता काही जमीन दिली आहे. त्या रस्त्याचा वापर या संबंधित प्रकल्पासाठी करता येणार नाही. तशा प्रकारचा संबंधित तक्रारी अर्ज केला असल्याचे अधिकारी व ठेकेदार यांना ठणकावून सांगताच त्यांची पाचावर बसत बोलती स्फूर्ती बंद झाली. यानंतर उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सचिन डावर, सरपंच मंगेश थळी, करंजा ग्रामस्थ मंडळ जगदीश थळी, गजानन म्हात्रे, मेघनाथ थळी, कल्पेश थळी, रोहिदास म्हात्रे, गणेश म्हात्रे, चेतन माळी, मनोहर थळी आदींनी याला कडाडून विरोध करीत यासाठी आमची दिशाभूल करून प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू, त्या विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निर्भीड शोधसाठी घनश्याम कडू, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.